औषध नीट समजणे म्हणजेच व्यवसायातील प्रॉफिट वाढवणे होय. अग्रसंग्रहातील जेवढी काही औषधं आहेत संहिता ग्रंथात, तेवढी औषधं समजा आपण वापरली तर तेवढे 1000 रुपये आपल्याला दर महिन्याला ती औषधं मिळवून देऊ शकतात. आणि हे तेव्हा आणि तेव्हा शक्य होते जेव्हा आपल्याला प्रत्येक औषधाचा सखोल अभ्यास असेल. आजचा अशाच आजच्या विषयावर अष्टांग हृदयातील एकेरी द्रव्याचे किस्सा अवस्थानुरूप या विषयावर बोलण्याकरता आपल्याकडे आज चिरपरिचित वैद्य आतिश ओसवाल सर उपस्थित आहेत. वैद्य आतिश ओसवाल सर हे MD स्वस्थवृत्त असून त्यांचे UG व PG हे दोन्ही टिळक आयुर्वेद महाविद्यालय पुणे येथून पूर्ण झाले आहेत. वैद्य आशिष ओसवाल सर 2013 सालापासून नाशिकमध्ये शुद्ध आयुर्वेद प्रॅक्टिस करतात. वैद्य दिलीप गाडगे सर, वैद्य संजय पेंडसे सर, वैद्य प्रमोद कुलकर्णी सर, वैद्य गिरीश शिर्के सर हे प्रतिथयश वैद्य सरांचे गुरु होत. कोल्हटकर प्रतिष्ठान पुणे येथील येथे होणाऱ्या गुरुकुलला सर शिक्षक म्हणून कार्यरत होते. असे आजचे अतिश ओसवाल सरांना मी विनंतीपूर्वक विनंती करतो की त्यांनी आपले पुढील लेक्चर सुरू करावे. धन्यवाद. ओके, आवाज येतोय माझा? येस येस, लावला. नमस्कार सर्व वैद्य मित्रांना. अष्टांग हृदयातील एकेरी द्रव्य चिकित्सा अवस्थानुरूप हा आजचा आपला विषय. सुरुवातीला गुरुवंदन. वैद्य दिलीप गाडगीळ सर, वैद्य संजय पेंडसे सर, वैद्य प्रमोद कुलकर्णी सर, वैद्य गिरीश शिर्के सर या सर्वांना नमस्कार करून मी माझं लेक्चर सुरू करतो. नीड ऑफ द स्टडी, या विषयाची आवश्यकता का पडली किंवा हा विषय का अभ्यासायचा, तर यासाठी बेसिकली 2-3 गोष्टी आहेत. सिंपल योग कल्पना फॉर पिनपॉइंट डिसीज कंडिशन, तर यामध्ये जे एकेरी कल्प असतात ते अगदी सहज सोपे आणि सहज उपलब्धता पण ज्यांची असते आणि ते त्या त्या व्याधींसाठी अगदी अचूकपणे वापरल्यावर. हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो. हो, येतोय आवाज. आवाज येतोय, क्लिअर आणि डिस्प्ले पण दिसतोय का? आता गेली स्क्रीन, येत होती एवढा. ओके ओके ओके, जस्ट अ सेकंड. बऱ्याच ग्रुपमध्ये सर PDF स्वरूपात ही स्लाइड परत देणार आहेत, तर इनकेस जर काही प्रॉब्लेम आले, कोणाला स्क्रीन दिसली नाही, तर सर नंतर PDF शेअर करणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. रवी सर, आता दिसते स्क्रीन नीड ऑफ स्टडी म्हणून? अजून नाही, येईल थोड्या वेळात. ओके, पहिलीच नाही दिसत आहे. पण तुम्ही सुरू करा सर, तसं काही नाही. आपण ओके ओके ओके, मी सुरू करतो. तर बेसिकली नीड ऑफ स्टडी हा विषय अभ्यासायचा याची गरज का पडली, तर यामध्ये अगदी सिंपल आणि सहज अवेलेबल असे एकेरी द्रव्य आपल्याला मिळतात आणि त्याच्यात स्पेसिफिक अवस्था दिलेली असते, तर त्या अवस्थांमध्ये त्या गोष्टी जर वापरल्या तर आपल्याला पिन पॉइंट रिझल्ट मिळतात. दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह. आपल्याला एकेरी चूर्णांसाठी खर्च अगदी नॉमिनल खर्च असतो, नाहीतर आपल्याला आता कल्पांमध्ये वापरण्यासाठी औषधांचा खर्च भरपूर वाढलेला आहे, तर या गोष्टीसाठी पण कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणून आणि तेवढं करून सुद्धा एक्सलंट रिझल्ट, म्हणजे रिझल्ट मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज नाही, तर अशा पद्धतीने या गोष्टी लक्षात ठेवून या गोष्ट या विषयावर बोलण्याचं माझी प्रयोजन माझं प्रयोजन होतं या विषयावर बोलण्यासाठीचं. आणि याच गोष्टीसाठी बेसिकली याचं कारण अजून 1-2 गोष्टी मध्ये अशा घडल्या की क्लिनिकला जात असताना गिरीश शिर्के सरांकडे सेकंड इयरला
क्लिनिक जॉईन करून साधारण एक 6-7 महिने झाले असतील आणि माझे गुडघे प्रचंड दुखायला लागले. तर शिर्के सरांशी त्यावेळेस बोलणं झालं. सरांना एक गोष्ट नक्की माहीत होती की हा हॉस्टेलला राहतोय म्हणून, आणि मी सरांना एक गोष्ट अजून सांगितली की माझा 8 ते 10 किलोमीटर रोजचं सायकलिंग होतंय. तर त्यावेळेस सरांनी मला फक्त आणि फक्त अश्वगंधा चूर्ण दुधासोबत घे असं म्हणून सांगितलं. आणि 4 ते 5 दिवसांमध्ये मला त्याच्याने चांगलं बरं वाटलं. नंतर मग जेव्हा पण सरांकडे कोणी विद्यार्थी काही सांगायचे तर त्यावेळेस सर एकेरी द्रव्य सुचवायचे त्या विद्यार्थ्यांना, आणि त्यांना ते 2 ते 3 दिवसात 5 दिवसात चांगलं बरं पण वाटायचं. आणि सरांनी मग बोलता बोलता एकदा सांगितलं की तुम्ही सर्व ग्रंथांमधनं अशा अवस्थानुरूप कल्प शोधून ठेवा आणि तुम्हाला हे कॉस्ट इफेक्टिव्ह पण पडतं आणि रिझल्ट एक्सलंट असतात याचे. साधी गोष्ट आहे, ज्यावेळेस आपल्याला पेशंटला 4 ते 5 औषधं द्यायची असतात तेव्हा आपण फार खोलवर विचार करत नाही, पण ज्यावेळेस आपल्याला पेशंटला एकच औषध द्यायचंय आणि याच्याने रिझल्ट आलाच पाहिजे असं असतं त्यावेळेस आपण जास्त विचार करून औषध देतो. तसंच ग्रंथकारांचं पण आहे, त्यांना ज्या गोष्टी शुअर शॉट 100% माहीत होत्या त्यांनी त्या स्पेसिफिक कंडिशन साठी एक एकच औषध दिलेलं. जसं संजय पेंडसे सर एक गोष्ट नेहमी सांगायचे की ज्या व्याधींमध्ये वाग्भटाने एकच औषध सुचवलेलं आहे आणि अशा जर अवस्था तुम्ही शोधल्या तर तुम्हाला ते 100% रिझल्ट देणारं औषध असतं, त्याला तेवढा कॉन्फिडन्स आहे त्या कल्पावर की याच्याशिवाय दुसरं काहीच द्यावं लागणार नाही. तर याचं एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, पेंडसे सरांकडे शुक्लगत व्याधी नेत्रामध्ये जे असतात त्याच्यामध्ये अर्जुन नावाचं एक व्याधीचं वर्णन केलेलं आहे आणि उत्तर स्थानामध्ये 11व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. आणि त्याच्या चिकित्सेमध्ये अच्छोतन म्हणून दधी मस्तू मध आणि साखर अशा 3च गोष्टी आलेल्या आहेत. याच्या पलीकडे त्याने अर्जुनासाठी दुसरी कोणतीही चिकित्सा सांगितलेली नाही, पण हा कल्प सरांनी 7 ते 8 केसेसमध्ये वापरलेल्या होत्या आणि 3 ते 4 दिवसांमध्ये त्याचे रिझल्ट येतात. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की एकच कल्प आणि स्पेसिफिक अवस्था तुम्ही जर पिक करू शकलेत तर तुम्हाला रिझल्ट मिळण्याची गॅरंटी नक्की आहे. त्याच पद्धतीने अजून एकदा थर्ड इयर मध्ये असतानाची गोष्ट, शतावरी बेसिकली थर्ड इयरचा पीएलचा पिरियड सुरू होता, 1-1.5 महिना अभ्यास थर्ड इयरचा करायचा, त्यावेळेस क्लिनिकला शक्यतो जात नसे मी. आणि त्या काळात रात्रीचं जागरण ठरलेलं 12:30-1 झोपायला वाजायचा आणि साधारण 5-5:30 वाजेला उठायचं आणि अभ्यास करायचा. पण जेव्हा सकाळी 5:30-6 दात घासत असताना आंबट पाणी घशाशी येतंय असं एक फिलिंग यायचं. आणि मग 3-4 दिवसांनंतर क्लिनिकला सरांकडे सहज भेटायला म्हणून दिवसभरात बोर झालेलं पण असायचं आणि असं काही कारण असलं की मग सरांना भेटायला पण जायचं. मग सरांना सांगितलं असं असं होतंय, तर सरांनी सांगितलं की पित्ताच्या काळामध्ये झोप व्हायला पाहिजे ही पहिली गोष्ट म्हणे. 10 ते 2 मध्ये म्हणजे तू भलेही 4 वाजता उठलास तर चालेल पण 10-10:30 झोपायला पाहिजे. पण सरांना सांगितलं सर आता तर ते शक्य नाही, परीक्षेच्या हिच्या त्रुटीन नाही दुसरं बसू शकणार. मग सरांनी मला शतावरी घ्यायला सांगितलं. तर यातही तेच एकेरी चूर्ण सजेस्ट केलं, 3 ते 4 दिवसांमध्ये त्याचे रिझल्ट पण लगेचच मिळाले. त्या गोष्टी शतावरी पूर्ण पीएल संपेपर्यंत कंटिन्यू पण केली आणि नंतर वेगळा त्रास असा काही झाला नाही. तर आता अधिक प्रस्तावना न करता आजच्या विषयाला आपण सुरुवात करूयात. ज्वर चिकित्सा 1 अध्यायामध्ये अष्टांग हृदयातले आपण पहिले 8 अध्याय घेणार आहोत आणि त्यामध्ये जे एकेरी औषध त्यांची अवस्था आणि त्यांचे संदर्भ असे आपण थोडक्यात बघूयात. आशिष सर एकदा परत स्क्रीनचं तुम्ही बघा कारण की ती बिलकुलच विजिबल नाही आता. एकदा फक्त ज्वर चिकित्सा दिसतंय का? नाही नाही स्क्रीन शेअरच नाही झाले वाटतं. परत एकदा फक्त रिट्राय करा. एक रिट यस होतंय सर विजिबल आता होतंय. यस यस ओके थँक्यू. हा तर आता ज्वर चिकित्सेमध्ये पहिला जो कल्प सुरुवातीला आपल्याला एकेरी कल्प येतोय तो सुंठ आणि त्याचं बेसिकली या पेयांचं वर्णन सुरू होतं.
त्याच्यामध्ये असं सांगितलंय, आधी लंघनम स्वेदनम कालो असं जेव्हा त्याने चिकित्सा सूत्र सांगितलं, त्याच्यानंतर लंघन पूर्ण झाल्यानंतर औषधी सिद्ध पेया सुरुवात करायची असं म्हणून त्याने ते अधिकरण स्पष्ट केलं आणि त्या अधिकरणामध्ये एक एक पेया सांगायला सुरुवात केली. त्यातली ही एकेरी औषधाची पहिली पेया आणि त्यात त्यांनी अवस्था अशी सांगितली की सृष्टवीट बहुपित्त, म्हणजे पित्त जास्त आहे, प्राधान्य आहे आणि सृष्टवीट प्रवृत्ती होते. तर सुंठी सिद्ध पेया आणि गार झाल्यानंतर त्यामध्ये माक्षिक म्हणजे आपलं मध टाकून ती घ्यायची. तशाच पद्धतीने दुसरं कल्प त्यांनी सांगितलं आहे की पाचयेत कटुकाम पिष्ट्वा घृतयुतम. तर हे खरपरामध्ये कुटकी जी असते ती भाजायची आणि चांगलं भाजल्यावर त्यात थोडस पाणी टाकून म्हणजे शुष्क द्रव्यच घ्यायचं, नंतर पाणी टाकून त्याचा स्वरस काढायचा आणि मग घृत टाकून जर ते दिलं तर ज्वरामध्ये दाह ही अवस्था ज्यावेळेस असते त्यावेळेस हे वापरता येतं. अशाच पद्धतीने पुढे ह्या अवस्था दिल्यानंतर पुढे ते सांगतात की लंघनानंतर ह्या पेया वापरून झाल्यात आणि त्याच्या पुढे क्षीर वापरण्याची एक स्पेसिफिक अवस्था आलेली आहे की ज्वर क्षीणस्य न हितम वमनम न विरेचनम कामम तू पयसातस्य. तर ज्वराने जो क्षीण झालेला रोगी आहे त्याला शोधन उपयोगाचं ठरत नाही तर त्याला पयसा म्हणजे दूध, तर असं वर्णन केल्यानंतर पुढे तो सिद्ध दुधांचे वर्णन करतो. तर त्यातलं पहिलं जे सिद्ध दूध येतं ते श्रुतम एरंड मुलेन बाल बिल्वेन वा. तर यात स्पेसिफिक कंडिशन अशी आहे की सरक्त पिच्छा अतिश्रुते सत्रुट शूल आणि प्रवाहिका. जर या सगळ्या कंडिशन्स तुम्हाला त्या पेशंटमध्ये दिसत असतील तर तुम्ही याचा वापर नक्की करू शकता. आणि या कल्पाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की अतिसार 9व्या अध्यायामध्ये पुन्हा श्रुतम एरंडमूल आणि बालबिल्व यांनी सिद्ध दूध प्रवाहिकेमध्ये तुम्ही वापर करायचा. तर याच्यामध्ये इरिटेबल बॉवेल सिंड्रोम असं एक डायग्नोसिस घेऊन बरेच पेशंट्स आणि पेशंट्स पण खूप थकलेले असतात, तर अशा पेशंट्स मध्ये ह्या स्पेसिफिक अवस्था बघायला मिळतं की आव पण पडते, रक्त प्रवर्तन पण होतं आणि त्यावेळेस प्रवाहन पण करावं लागतं आणि पोटामध्ये शूल पण असतो. जर ह्या स्पेसिफिक कंडिशन्स मध्ये जर एरंडमूल किंवा बिल्व याने सिद्ध क्षीरपाक वापरला तर याचे उत्तम रिझल्ट आहेत आणि हे मी स्वतः पण वापरून बघितलेलं आहे आणि जमदग्नी सर तर याचा प्रचंड वापर करतात. फक्त कंडिशन तुम्हाला ही भेटली पाहिजे, इवन प्रवाहिकेच्या बाकीच्या कंडिशन्स मध्ये पण तुम्ही वापरू शकतात आणि त्याला ज्वर अधिकरण नसलं तरी सुद्धा त्याचा उपयोग होतो कारण त्याचा अतिसाराच्या अधिकरणामध्ये पण परत एकदा सांगितलेलं आहे. आणि अशा दोन दोन अध्यायांमध्ये एकच औषध खूप कमी ठिकाणी त्या गोष्टी सांगितल्या जातात, त्यातलं हे एक आहे. आणि याच्याशिवाय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एरंडमूळ आणि बालबिल्व हे दोन्ही पण वा सांगितलंय तर या दोघांपैकी नेमकं कोणतं वापरायचं, काहीच कळालं नाही तर हे दोघांपैकी जे सुचलं ते वापरलं तरी चालतं. आणि कोणाला अजून स्पेसिफिक पाहिजे असेल की नाही मला याचं कार्यकारण भाव किंवा स्पेसिफिकेशन कळायला पाहिजे तर त्याचं मग एरंडमूळ आणि बालबिल्वाचे गुणधर्म बघायचे. तर एरंडमूळाच्या गुणधर्मामध्ये भावप्रकाश मधल्या श्लोकात शूल शोथ कटी बस्ती शिरप पीडा आणि उदर आणि ज्वर यांचा नाश करणार असे गुणधर्म आलेले आहे. म्हणजे जर तुम्ही पोट तपासलं पेशंटचं आणि तो त्यावेळेस तो शूल आहे असं म्हणतोय किंवा मलप्रवृत्ती होताना पण शूल आहे असं सांगतोय आणि त्याच वेळेस शोथ आणि कटी आणि बस्ती हे अधोग मार्ग अपान क्षेत्राचे सगळे आहे आणि त्याच्या जोडीला शिरप पीडा ही एक गोष्ट आहे आणि तुम्ही पुरुष वेगाचे धारण याच्यामध्ये जर लक्षण प्रतिशया शिरोरुजा अशी जी गोष्ट दिसते तर त्या कंडिशन मध्ये पण एरंडमूळ वापरला आणि सिद्ध क्षीर वापरला तर याचा उपयोग नक्की होणार. आणि जर तुम्हाला बिल्व वापरायचं असेल तर बिल्वाचे सामान्य गुण वाग्भट सूत्रस्थान 6वा अध्याय 124वं सूत्र
यामध्ये असं सांगितलंय की दीपन आहे, कफवातग्न आहे आणि ग्राही आहे. तर ग्राही कर्म तुम्हाला ज्यावेळेस अपेक्षित असतं आणि प्लस दीपन करायचंय तर त्यावेळेस तुम्ही बालबिल्व सिद्ध क्षीर वापरू शकता. यात एक गोष्ट अशी करता येते की सकाळी एरंडमूळ सिद्ध क्षीर वापरलं आणि संध्याकाळी बालबिल्व सिद्ध क्षीर वापरलं असंही करता येतं. किंवा मग 15 दिवस एरंडमूळ सुरुवातीला बालबिल्वाचा क्षीरपाक वापरला आणि त्याच्यानंतर एरंडमूळाचा क्षीरपाक वापरला. त्याच अवस्थांमध्ये पुढे शिंशपा सिद्ध क्षीर असं येतं. शिंशपा म्हणजे शिसव. तर याच्या अवस्था याने सांगितलेली त्याच्यात फलश्रुती अशी सांगितली की आशु ज्वरापहम म्हणजे ज्वराचा लवकर नाश करतं आणि त्याचा रेफरन्स चिकित्सा पहिल्या याच्यात 114 सूत्र आहे. आता याच्यानंतरचे जे एकेरी औषध येतात ते सतत अधिक विषम ज्वर जे आहेत त्याच्यामध्ये येतात आणि ते स्पेसिफिकली त्रिफला, पथ्या, गुडूची, पिप्पली आणि भल्लातक. एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व केली याच्यामध्ये तर हे सगळे रसायन जातीचे औषध आहे आणि त्यातही जर तुम्हाला अवस्थानुरूप फरक करायचा असेल की कोणतं औषध कधी वापरायचं तर त्यांचे गुणधर्म तुम्हाला माहित पाहिजे. जसं गुडूची तुम्हाला त्रिदोषहर म्हणून वापरता येईल. कफ प्रधान संप्राप्ती असेल, कफ आणि वात, तर तुम्हाला पिप्पली वापरता येईल. त्याचप्रमाणे भल्लातकाची पण अवस्था तशीच आहे. एक मित्र हॉस्टेलला असताना वेदस कोलटकर सरांचा स्टुडंट होता बेसिकली आणि त्याला 3 दिवस सतत ताप येत होता आणि तो संध्याकाळच्या वेळेला यायचा. तर त्यावेळेस सरांनी पिप्पली आणि मध हे कॉम्बिनेशन त्याला संध्याकाळी साधारण 5 वाजेनंतर थंडी वाजून यायची तर ते होण्याच्या आधीच त्याला ते चाटण करायचं म्हणून सांगून ठेवलेलं. आणि तसं केल्यानंतर तो जो विषम ज्वराचा वेग येणार असतो तर त्याच्यामध्ये उपशय जाणवतो. आणि तशाच हिच्यात विषम ज्वरामध्ये सतैल लसुनम, लसुणाचा पण प्रातःकाळी सकाळी असं किंवा प्राग्भक्त म्हणजे काही खाण्याच्या आधी लसुणाचा पण विषम ज्वरामध्ये अशा पद्धतीने वापर करता येतो. आता पुढचा अध्याय आहे रक्तपित्त चिकित्सा. रक्तपित्त चिकित्सेमध्ये सुरुवातीला ऊर्ध्वक रक्तपित्ताचं वर्णन येतं आणि ऊर्ध्वक रक्तपित्त असताना बलवान रुग्ण आणि बहुदोष अवस्था असं ज्यावेळेस असतं त्यावेळेस शोधन करायचं आणि रुग्ण ज्यावेळेस बल जास्त नसतं त्यावेळेस शमन करायचं असतं. तर यामध्ये पहिला कल्प जो येतो तो त्रिवृत्त लेह म्हणून येतो. त्यामध्ये त्रिवृत्त कषाय घ्यायचा, कल्क घ्यायचा, त्याच्यात साखर टाकून त्याचा अवलेह करायचा आणि रक्तपित्तामध्ये शोधन म्हणून ही गोष्ट वापरता येते. आता पुढचा कल्प येतो निर्यासो वा आटरुषकात शर्करा मधु संयुक्तम केवलोवा. पुढचा आपला सगळ्यांचा आवडतं, सगळ्यांना परिचित आणि अग्रसंग्रहामध्ये ज्याचं वर्णन ऋषो अस्रपित्ते म्हणून असतं असं अडुळसा किंवा वासा, याचा तुम्ही निर्यासो, निर्यास म्हणजे स्वरस घ्या किंवा तुम्ही त्याचा काढा करून श्रुतम म्हणून पण घेऊ शकतात, काढा पण घेऊ शकतात त्याचा. तो काढा घेताना कधी तुम्हाला वाटलं तर त्यामध्ये तुम्ही प्रक्षेप म्हणून मधु संयुक्त घेतलं तरी चालेल किंवा केवलम किंवा नुसता घेतला तरी चालणार आहे. आता क्वात कधी वापरायचा आणि निर्यास म्हणजे स्वरस कधी वापरायचा, तर स्वरस वापरताना बेसिकली गुरु असतो आणि एक अवेलेबिलिटी फ्रेश म्हणजे स्वरसाची ताज्या याचं बनवलेलं कधीही चांगला. त्याची अजून एक दुसरी पद्धत पण आहे शुष्क द्रव्याचं स्वरस साठीचं, शारंगधर मध्ये त्याचं वर्णन आहे. पण शक्यतो स्वरस हा पचायला जड गुरु असतो आणि क्वात हा अग्निसंयोगामुळे त्या मानाने पचायला लघु असतो, त्यामुळे त्या अवस्थेनुरूप ते वापरायचं. आणि मध आणि साखर या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे अनुपान म्हणून आपण कोणत्याही गोष्टी वापरतो तर त्याचे जे गुण असतात त्याच्यामध्ये समजा व्याधीचे गुणधर्म आलेत की यांच्यावर पण ते काम करतं तर ते औषधाचं कार्यकारित्व अजून जास्त वाढवून टाकतं. याचे गुणधर्मांमध्ये
मधाचं आपल्याला पहिले कफग्न म्हणून कफाचं श्रेष्ठ औषध म्हणूनच डोक्यात येतं, परंतु त्याचे पाचव्या अध्यायामध्ये वाग्भट सूत्रस्थान 5:49 मध्ये जर तुम्ही बघितलं तर मधाच्या गुणधर्मांमध्ये एक विषग्न आणि एक अस्रपित्तनुत असे दोन गुणधर्म प्राय दिसतात, आणि त्याच्यासोबतच शर्कराच्या गुणमध्ये पण रक्तपित्तग्न आणि अनिलापहा अशी गोष्ट दिसते. त्यामुळे आपलं अधिकरण रक्तपित्ताचं आहे. आपण औषध रक्तपित्तातलं सर्वश्रेष्ठ वापरतोय आणि सर्वश्रेष्ठ औषध वापरताना त्याला जे अनुपान वापरतोय ते सुद्धा सर्वात उत्कृष्ट असं जे आहे त्या गोष्टी वापरल्या जातात. ते जे रक्तपित्ताच्या त्याच्यात फलश्रुतीमध्ये आलेलं आहे म्हणजे दूध में केसर मिलाया उसमें शक्कर मिलाई आणि त्याचं पार उत्तम इच्छा ते रबडी सारखंच तयार केलं तर त्याचे जसे चव आणि या सगळ्या गोष्टी वाढतात तसे हे अधिकस्य अधिकम फलम असं असतं. आणि त्यामुळे अटरुषकाचा वासाचा उपयोग खूप चांगला आणि त्याने सद्योजयती अश्रम आणि हे त्याचं परम औषध आहे. आता काही जणांच्या मनात शंका येईल की ताजा आडूळसा दरवेळेस शक्य नाही, काढा वापरला तर ठीक आहे पण अजून काही पर्यायी व्यवस्था करता येईल का? तर गैरिकाला आडूळशाच्या रसाच्या भावना देऊन वाळवून ठेवून द्यायचं आणि मग ज्या वेळेस तुम्हाला असा पेशंट येईल किंवा इवन तुम्ही रक्तपित्त म्हणा किंवा रक्तप्रदरामध्ये किंवा अजून ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला वासा वापरायची कंडिशन वाटेल त्या सर्व ठिकाणी तुम्ही हे गैरिक भावना देऊन ठेवलेलं इवन त्याची पावडर करून ठेवली तर पावडर पण तुम्ही पोळीमध्ये ऍड करू शकता. असंच दुर्वांचं पण करता येतं पण आता तो विषय नसल्याने मी तो पुढे आपण आपल्या विषयाकडे वळूयात. आणि जमदग्नी सर अजून एक गोष्ट सांगतात की अग्रे द्रव्य एखादं सांगितलंय आणि पेशंटची सिव्हिअरिटी भरपूर आहे त्याच्यात रक्तपित्त तर त्याला स्नान भोजन शयन म्हणजे शयनावर पण त्याच्या हिच्यावर अंथरुणावर पण त्याचे वासाचे पत्र अंथरायचे आणि त्याच्यावरच झोपवायचं, स्नानासाठी वासा सिद्ध जलच वापरायचं, भोजनामध्ये पण तेच आणि औषधामध्ये पण तीच गोष्ट. असं जर सगळ्या पद्धतीने सगळ्या प्रकारांनी जर त्याचा वापर केला तर आपल्याला हवी असलेली जी चिकित्सेचं फल आहे ते लवकर प्राप्त होत. आता आपण पुढचा कल्प घेऊयात. पलाश वल्कल क्वाथो वा सुशितो शर्करान्वित. आणि हे जे पलाश वल्कलाचा क्वात असतो त्याच्याने थंड केल्यानंतर त्यामध्ये साखर टाकून आणि तो रक्तपित्त हर म्हणून वापरायचं. भावप्रकाश मध्ये शोधताना पलाश पुष्पाच्या गुणधर्मामध्ये रक्तपित्तग्न असं एक कर्म स्पेसिफिकली जाणवलं तर पलाश वल्का सोबतच तुम्ही पलाश पुष्प सुद्धा वापरू शकतात. पण आता अष्टांग हृदयाचा विषय म्हणून मी फक्त इथे पलाश वल्कल क्वाथ असाच उल्लेख केलेला आहे ग्रंथोक्त. याच्या पुढचा जो कल्प आहे हा सगळ्यांनी आपण वैद्यांनी ऐकलेला असतो आणि काही जणांच्या वापरामध्ये पण हे असतं. ज्यावेळेस रक्तपित्तामध्ये ग्रथित रक्त अशी जी अवस्था येते म्हणजे स्पेसिफिकली ग्रंथी या गोष्टी दिसतात आणि ग्रंथी होण्यासाठी कफाचं प्राधान्य असणं आवश्यक असतं. तर कफ असताना पारावत शकृत सशौद्रम म्हणजे मधासोबत पारावत शकृताचं चाटण द्यायचं तर ही एक गोष्ट करता येते. त्याच्या पुढचा कल्प जो आहे तो विन मार्गगे विशेषेन हितम मोचरसेन वटप्ररोहे शृंगैर्वा. आणि हे इथे पयह लिहायचं राहिलंय, सिद्ध क्षीर आलेलं आहे बेसिकली. मोचरसाने सिद्ध क्षीर किंवा वटप्ररोह म्हणजेच न्यग्रोधाच्या पारंब्या म्हणजे वडाच्या पारंब्या जे म्हणतो किंवा वटशृंग याच्याने सिद्ध केलेलं क्षीर जे असतं ते विन मार्गेन म्हणजे गुद मार्गाने येणाऱ्या रक्तपित्ताचा नाश करतो. आता पुन्हा प्रश्न येईल की दरवेळेस पारंब्या पेशंटला आणायला सांगायच्या मग तो आणत नाही, मग पेशंट कॉम्प्लायन्स पुअर होतो. त्याला जितकं रेडी टू इट द्याल तेवढं तो हॅपी असतो. तर यावेळेस मग आपण याचं चूर्ण तरी करणं तसं अवघड काम आहे पण तुम्ही शर्करा कल्प मात्र याचा करून ठेवू शकतात. आणि मी स्वतः पण शर्करा कल्प याचा वडाच्या पारंब्याचा काढा आटवून जसा शतावरी कल्प करतात
तसा निग्रोधाचा कल्प करून ठेवलेला असतो क्लिनिक मध्ये, आणि अशा अवस्थांमध्येच आणि इवन निग्रोध जिथे जिथे वापरावा लागतो त्या त्या अवस्थांमध्ये तो कल्प वापरता येतो. आता याच्या पुढचा कल्प जो आहे तो संपूर्ण वासाचं पंचांग मूळ पल्लव पुष्प यांचा काढा करायचा आणि वासाचे पुष्प याचा कर्क करून सिद्ध घृत बनवायचं आणि ते सिद्ध घृत मधासोबत द्यायचं. आणि याची फलश्रुती जी आहे ना ती खूप मोठी आहे. आणि तुम्ही स्पेसिफिकली ही गोष्ट जर अंडरलाईन किंवा ही फलश्रुती लक्षात ठेवली तर तुम्हाला हा कल्प खूप ठिकाणी वापरता येईल. उदाहरणार्थ म्हणायचं झालं तर डेंग्यू मध्ये खूप वेळा या अवस्थांमध्ये बेसिकली डेंग्यूचे पेशंट नंतर रक्तपित्तामध्ये म्हणजे ज्वर असतो आधी आणि ज्वरातून रक्तपित्ताची उपद्रव म्हणून निर्माण होतो. तर या ठिकाणी पण वासाचा वासाकृताचा उपयोग खूप सुंदर होऊ शकतो. म्हणजे अधिकरण रक्तपित्त आहे त्याच्यामध्ये पहिलं रक्तपित्त आलं, त्याच्याशिवाय पित्त गुल्म ज्वर ही गोष्ट पण आली, श्वास कास या दोन्ही गोष्टी आल्या, रुद्रोगार भ्रम अतिमिर ही लक्षणं पण खूप वेळा पेशंट मध्ये दिसतात. तर त्यासाठी हे हा उत्तम कल्प आहे. आणि इनकेस रेडी वासा घृत तयार नसेल तर वासा घृत या अनुपानाने आणि मध मिक्स करून तसंही वापरलं तरी पण त्याचे रिझल्ट आपल्याला मिळतात. अर्थात घृत जर प्रॉपर सांगितल्या पद्धतीने सिद्ध केलेले जेवढे गुण मिळतील तेवढे मिळणार नाहीत, आपण वेळ तरी निभावून नेऊ शकतो, त्यामुळेही करता येऊ शकतं. आणि थ्रोम्बोसायटोपेनिया परप्युरा म्हणून ऍलोपॅथीचं निदान असणारे पेशंट जे खूप त्रासलेले असतात, आणि इवन अमेरिकेमध्ये तर ही इतकी मोठी कम्युनिटी असल्यासारखी आहे की त्यांचे एक प्रचंड एक स्वतंत्रपणे त्यांचा एक ग्रुप आहे आणि त्यांना त्यांच्या याच्यात औषध नाही असं म्हणून सांगितलेलं आहे. तर अशा पेशंट्स मध्ये आपण याचा खूप सुंदर उपयोग होतो. आणि याच्यामध्ये मॅक्झिमम पेशंट्स मध्ये आपल्याला ज्वराची हिस्ट्री नक्की मिळते. तर अशा ज्वराच्या हिस्ट्री ज्वर आपल्या अधिकरणामध्ये पण इथे ज्वर आलेलं आहे आणि रक्तपित्त पण आहे, मग ज्वरातनं उत्पन्न झालेलं रक्तपित्त आणि म्हणून मग याच्यामध्ये वासाकृताचा सुंदर उपयोग होतो. म्हणजे वन ऑफ द औषध किंवा अनुभव म्हणून तुम्ही थ्रोम्बोसायटोपेनिया परप्युराच्या पेशंट मध्ये अर्थात ज्वराची हिस्ट्री त्याला स्पेसिफिकली मिळाली आणि जर तुमचं निदान रक्तपित्त त्यातलं उपद्रव म्हणणं आहे तर औषध नक्की वापरून बघा. त्याच पद्धतीने फलाश त्याचा स्वरस आणि गर्भ म्हणजे कल्क आहे तो श्रुंताचाच कल्क आणि सिद्ध त्याने घृत बनवायचा. त्याचप्रकारे त्रायमान घृत पण सांगितलंय तर याचा पण पित्तहर म्हणून उत्कृष्ट उपयोग होतो. आता पुढचं जे येतं ते कास चिकित्से. कास चिकित्सेमध्ये स्पेसिफिकली पित्त कासामध्ये या दोन्ही पण अवस्था आहेत. एक त्रिवृत मधुरई युक्त आणि विरेचनासाठी वापरायचा आणि त्रिवृत तिक्त काहीच आहे. आता त्याच्यामध्ये पित्तच कास असताना तनू कफ असला, तनू कफ असणं म्हणजे पित्त प्रदान वात आणि ज्या वेळेस घनश्लेष्मा असतो त्यावेळेस कफ घट्ट आहे म्हणजे तिथे कफाचा अनुबंध. हे पित्तच कासातले दोन्ही कल्प आहेत आणि त्याच्यामध्ये तनु कफ म्हणजे वाताचं प्राधान्य दाखवतं, घनश्लेष्मा हे जे आहे हे कफाचं प्राधान्य दाखवतं. तर वाताचं प्राधान्य ज्या वेळेस असेल त्यावेळेस मधुर रसयुक्त जी काही औषधं आहेत त्याच्यासोबत तुम्ही त्रिवृत द्यायला पाहिजे. म्हणजे तुम्ही यष्टी घ्या, विदारी घ्या, याच्यासोबत त्रिवृत दिलं तर तुम्हाला पित्तच कासामध्ये चांगला उपयोग होतो. आणि तेच जर तुम्ही तिक्त रस वापरायचा आहे कफ पित्तच कासामध्येच कफ प्राधान्य कफाचा अनुबंध असेल तर तिक्त रसासोबत द्यायचं. याच्यासोबतची एक केस आठवते
थर्ड इयरला असताना एका मुलाला रोग आला आणि 2 दिवसापासून प्रचंड ढास लागल्यासारखा त्याला खोकला असं त्याने बोलता बोलता सांगितलं की मला कालपासून काल दिवसभरात मलप्रवृत्तीच झालेली नाही. मग त्यावेळेस फार अवस्था वगैरे असल्या काही गोष्टी कळत नव्हत्या. फक्त याचा मलविबंध दूर झाला की याला बरं वाटेल म्हणून अनुलोमन म्हणून निशोत्तर चूर्ण दिलं होतं. आणि निशोत्तर चूर्ण दिल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला मलप्रवृत्ती झाली. कासाचे वेग तर कमी झालेत पण तो दुसऱ्या दिवशी दुपारी मला बोलला की मला भूकच लागलेली नाही. तर त्यावेळेस कदाचित तिक्त काही सह म्हणजे तिक्त रसाची असं गुडूची किंवा मुस्ता अशी काही गोष्टी जर त्याच्यात वापरल्या गेल्या असत्या तर कदाचित त्या पेशंटमध्ये पुन्हा क्षुधा मांद्य हे लक्षण दिसलं नसतं. ही अशुद्ध चिकित्सा झाली त्यावेळेस की तुम्ही एक शमन करायला गेला आणि दुसराच व्याधी उत्पन्न करून बसला. सर स्क्रीन दिसत नाही सर. उपाय सर नाही दिसत आहे का आता? कास चिकित्सेची दिसते का? थोडीशीच दिसते. अगदी पत्र नाही दिसत नाही ते नाही दिसत नाही दिसत हो. थोडा वेळ लागेल दिसायला. थोडे तुम्ही पुढे घेऊन ठेवा आणि मग चालू द्या. ठीक आहे ठीक आहे काय हरकत नाही चालेल सर. हो चालेल थोडं स्लो मध्ये ओके अति सर स्लो ठेवू का थोडं? नाही स्लाईड पूर्णच ओपन ठेवा अशी हाफ नका ठेवू नाहीतर मग ती. हा पूर्ण ओपन आहे आता दिसते सर. Yes. थोडा वेळ लागतोय मॅडम ते लोड व्हायला. हो ठीक आहे ठीक आहे ओके. पुढचं जे आहे निर्गुंडी पत्र साधित वृद्ध आहे. याची अवस्था कफज कासामध्ये कफज कासजित म्हणून असं त्याचं वर्णन आहे. आणि निर्गुंडीचे गुण जर बघितले तर तिक्त कटू कशाय हे तिन्ही पण कफाचा नाश करणारे असे तिन्ही त्याचे रस आहेत. आणि कफग्न आणि वातग्न अशा दोन गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आता पुढची जी गोष्ट आहे ते सद्यो लाक्षाम शौद्रयुताम शिरे नवा. सद्य उरक्षत ज्या वेळेस म्हणजे बेसिकली शतज कास येतो त्याच्यामध्ये उरस्य अंतक्षते अशा याच्यामध्ये लाक्षाचा वापर करायचा. ही जी अवस्था आहे उरस्य अंतक्षते किंवा शतजकास म्हणा किंवा उरक्षत म्हणा. आणि लाक्षाचं वर्णन तुम्ही जर अग्रे संग्रहामध्ये बघाल तर उरक्षतामध्ये लाक्षा ही श्रेष्ठ तिथे कृमिजा असा शब्द आलेला आहे. तर लाक्षाची कोलटकर सरांची फेमस केस सगळ्यांनाच माहीत असणार आहे बहुधा. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी पुन्हा एकदा रिपीट करतो. एक वजन वाढावं अशा इच्छेने 18 ते 22 वर्षाचा मुलगा सरांकडे आला. आणि सरांनी हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांना असं जाणवलं की याचा वृक्षप्रधान आहार आणि उरक्षत असं सरांचं निदान होतं. आणि त्यांनी फक्त लाक्षाचूर्ण अनुपान काय दिलं त्यावेळेस मला नक्की आठवत नाही पण ते लाक्षाचूर्ण त्यांना त्याला दिलं आणि त्याचं वजन अगदी जाणवण्यात पण 3 ते 4 आठवड्यांमध्ये वाढलं. तर अशा पद्धतीने याचा उत्तम उपयोग होतो. याच पद्धतीने आता एका केसमध्ये लाक्षा वापरली मी उरक्षत असंच निदान होतं फक्त मी त्यामध्ये एकेरी वापरली नाही. आणि त्याच्यात असं झालं की 21 तारखेला पेशंटला 21 एप्रिलला पेशंट आला होता तर त्याच्या 25 दिवसांमध्ये आधीच्या 25 दिवसांमध्ये 8 किलो भारक्षय झाला होता. आणि आत्ताच्या 15 दिवसांमध्ये फॉलोअप साठी तो पेशंट मला 5 तारखेला म्हणजे काल येऊन गेला तर त्यावेळेस त्याचं वजन 21 तारखेला जेवढं होतं तेवढंच्या तेवढं मला आता फॉलोअप मध्ये 5 तारखेला मिळालं. म्हणजे ऍटलीस्ट भारक्षय होण्याचा स्पीड नक्की कमी करता आला. आता पुढचं आहे यवानाम चूर्णम आमानाम शिरे सिद्धम घृतान्वितम. शतज कासामध्येच ज्वर आणि दाह अशा दोन्ही पण गोष्टी असतील आणि शतज कासामधलीच ही अवस्था आहे तर कच्चं यवाचं चूर्ण दुधामध्ये
घृतक सिद्ध करायचं किंवा दुधात टाकून उकळलं आणि नंतर तूप टाकून मंथासारखं प्यायला द्यायचं. तर असं दिलं की त्याच्याने सद्य संतर्पण पण होत आणि ज्वर दाह यांचं ते यांना ते जिंकणार असं ठरतं. आणि त्याच पद्धतीने जर तुम्ही यवाचे गुणधर्म वाग्भट सूत्रस्थान सहाव्या नजर केला तर त्या श्वास आणि कासण अशा दोन्ही गोष्टी तर आहेच, पण त्याच्या जोडीला रुष्ट आणि स्थैर्य करो असं पण आहे आणि पित्तघ्न पण आहे. पुढे रसायन नागबला म्हणून, तर नागबला जे आहे ते रसायन अध्यायामध्ये पण याचं वर्णन आहे. आणि एक मास क्षीरवृत्ती म्हणजे नागबला सिद्ध क्षीर घ्यायचं आणि क्षीरवृत्ती म्हणजे शक्यतो दूध हाच आहार ठेवायचा. अगदी शक्य झालं तर नुसतं दूध, नाहीतर मग दूध भात असा पण आहार घेऊ शकतात. आणि एक मास पर्यंत असं जर केलं तर क्षतज कास मध्ये याचा पुष्टी आयु बल वर्ण यांचं सगळ्यांना ते वाढवणार ठरतात. आणि अशाच पद्धतीने यष्टी मंडूक पर्णी यांचा पण प्रयोग येतो. 21 द्रव्य आहेत. याच्या पुढे क्षयज कास असेल, बहुदोष पण आहे आणि शोधन अनार्ह आहे म्हणजे त्या पेशंटला शोधन देता येत नाहीये. तर अशा अवस्थांमध्ये मशी कल्पनेचा वापर केलेला आढळतो. इथे साळींदराची पिस जाळून त्याची मशी करणे किंवा मोराचे पाय याची मशी याचं मध आणि सर्पी याच्या सोबत वापर करायचा असं सांगितलेलं आहे. हे मी वापरून नाही पाहिलेलं. याच्या जोडीलाच मरीच चूर्ण घृत क्षौद्र आणि शर्करा हे कॉम्बिनेशन जे आहे ते कासहर म्हणून सांगितलेलं आहे. आता पुढचा जो कल्प येतो हा सामान्य कल्प म्हणू शकतात आणि हा याला अवस्था वगैरे डायरेक्ट सर्व श्वास आणि कास एवढंच तुम्हाला निदान करायचं आणि दोषांचं वगैरे फारसं बघितलं नाही तरी पण केवलम बिबितकम धारयेत मुखे असं म्हणून एकेरी औषध आलेलं आहे सगळ्यात सोपं आणि सहज वापरण्यासारखं. आणि ज्यांना याच्यात अजून परम्युटेशन कॉम्बिनेशन करायची इच्छा असेल त्यांना एक सोपं काम आहे की औषध काल असे जे कास आणि श्वासासाठी सांगितले त्यामध्ये समजा वापरायचं ठरवलं बिबित आणि त्याच्याच जोडीला आणखीन एक गोष्ट करता येईल. समजा तुमचं निदान वातच कास असेल तर वातच कासातले मध वातच कासातलं तेल आणि गुळ हे कॉमन अनुपान येतं सगळ्यात. तर त्याच्या वातच कास असेल तर बिबित तेल आणि गुळासोबत द्यायचं. पित्तच कास असेल तर घृताचं अनुपान वापरायचं आणि नाहीतर अन्यथा मधाचं अनुपान वापरायचं. असं करून तुम्ही याच्यात बिबितकामध्ये परमिटेशन कॉम्बिनेशन करू शकतात. मी एकदा असंच बिबितकाची साल त्याला तूप लावलं आणि ते थोडस तव्यावर भाजून आणि वातच कास होता म्हणून मी ते तूप वापरलेलं आणि त्याचा पण उपशय चांगला होता. आता याच्या पुढे श्वास आणि हिग्मा चिकित्सा सुरू होते आणि त्याच्यामध्ये पहिला कल्प येतो देवदारू क्वात आणि त्याची अवस्था येते हिग्मा श्वासी पिपासिता. म्हणजे जेव्हा जेव्हा हिग्मा आणि श्वासाचा जो पेशंट असेल त्याला जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा तेव्हा त्याला देवदार सिद्ध काढा पिण्यासाठी द्यायचं. आता औषधं आपण पेशंट्सला देतोच पण सिद्ध जल देणं किंवा फक्त उष्णोदक देणं त्याच्या जोडीला सिद्ध जल दिले तर याचा उपयोग खूप चांगला होतो. आणि व्याधी जेव्हा खूप जास्त असतो म्हणजे ज्वर म्हणा मूत्रकृच्छ म्हणा या पेशंट्समध्ये म्हणा किंवा श्वास आणि कासाच्या पेशंट्समध्ये म्हणा की कधी वेग येऊ शकेल अशा याच्यामध्ये त्याला दिवसभर पिण्यासाठी सिद्ध जलच द्यावं आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळतात. आता हे जे देवदार हे द्रव्य आहे या द्रव्याचं आणि तुम्ही श्वासाची संप्राप्ती आणि चिकित्सा सिद्धांत
अशा दोन्ही गोष्टी बघितल्यात तर देवदार हे किती अप्रोप्रिएट आहे हे तुम्हाला नक्की कळेल. तर याचा जो चिकित्सा सिद्धांत आहे बेसिक तो सांगतो श्वासाचा की यत किंचित कफ वातग्नम उष्णम वातानुलोमनम तत् सेव्यम प्रायश. म्हणजे जे काही कप वातग्न गोष्टी असतील जी काही उष्ण असेल आणि त्याच्या जोडीला वातानुलोमन करणारी गोष्ट पाहिजे आणि तसं जर असेल कोणतंही द्रव्य तर ते तुम्हाला श्वास चिकित्सेमध्ये उपयुक्त ठरतं. याचा रेफरन्स वाग्भट चिकित्सा स्थान चौथा अध्याय आणि 28वं सूत्र आहे. हे जे 28वं सूत्र याच्या देवदाराचं हे दिलेलं आहे आणि चिकित्सा स्थानात याच्या 28च्या जस्ट खाली पुढचं सूत्र जे आहे ते चिकित्सा सिद्धांत दिलेलं आहे. तर यातल्या तुम्हाला देवदाराचे गुणधर्म आणि यातल्या चिकित्सा सिद्धांतातल्या गोष्टी अशा दोन्ही आपण एकत्र बघितल्या तर आपल्याला याचं अप्रोप्रिएट किती आहे ते कळेल. यत किंचित कफ वातग्न आणि देवदारच्या गुणांमध्ये जर तुम्ही बघाल तर श्लेष्म कास कंडू समीरणूत म्हणजे श्लेष्म आणि समीरणूत म्हणजे वातग्न कफ वातग्न असं आहे देवदार. त्याच्या जोडीला उष्ण पाहिजे तर ते उष्ण पण आहे स्निग्ध पण आहे त्यामुळे ह्या संप्राप्तीमध्ये ते अगदी व्यवस्थित चिकित्सा सिद्धांतामध्ये अगदी उत्तमपणे बसतं. आणि याच प्रकारे अजून एक त्याची श्वासाची चिकित्सेची श्वासाचं निदान किंवा श्वासाची जी संप्राप्ती सांगतात निदान स्थानामध्ये त्याच्यात बेसिक असंच असतं की वाताच्या मार्गामध्ये कफाचा अवरोध निर्माण होतो आणि कफाचा अवरोध जे काही मोडेल किंवा वातकफग्न जी काही गोष्ट असेल ते श्वासाला पथ्य किंवा ते त्याचं औषध असेल. आणि याच्यात एक वातानुलोमनम म्हणून चिकित्सा सिद्धांतात जी गोष्ट एक वैद्य आशुतोष पाटणकर सर म्हणून आहेत ते हिग्माश्वासाच्या पेशंट्सला असं सिद्ध जल नक्की प्यायला सांगतात आणि त्यांच्याकडे देवदाराचा ओंडका आणून ठेवलेला आहे आणि ते त्याचं तासून पेशंट्सला ते देतात आणि तसं दिवसभर ते सिद्ध जल पिण्यासाठी सांगतात. आता एक प्रश्न अजून असा राहतो की देवदार बाजारामध्ये काही वेळा तेल काढलेलं मिळतं आणि आपल्याला तर स्निग्ध गोष्टी स्निग्ध पाहिजे बेसिकली याच्यामध्ये स्निग्ध देवदार किंवा तेल असलेलं असलं कारण आपण स्निग्ध ही गोष्ट यात खूप महत्वाची आहे. कारण श्वासामध्ये एक गोष्ट अजून सांगितलं असतं की बृहणाने झालेला अपाय त्या माना सहज भरून काढता येतो पण जर अपकर्षण किंवा वृक्ष गोष्टी जर जास्त वापरल्या गेल्यात अपतर्पण केल्या जातात तर तो श्वास पेशंट ट्रीट करायला पण अवघड जातो त्याला त्रास आणि उपद्रव जास्त निर्माण होतो. तर मग काही वेळा आपल्याला समजा तेल काढलेलं देवदार मिळालं असं जर झालं तर तुम्ही युक्तीने त्याला प्रक्षेप म्हणून कोणतं तरी तेल त्या काड्यामध्ये किंवा त्याचं जे सिद्ध जल आहे त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायला सांगायचं म्हणजे मग आपण स्निग्ध ही गोष्ट सॅटिस्फाय करतो. जसं ताराचंदमध्ये यष्टी काढा आणि त्याच्यामध्ये महानारायण तेल टाकतात तसं आपल्याला इथे एखादं तेल प्रक्षेप म्हणून टाकायला सांगता येईल. इवन देवदाराचं तेल पण अवेलेबल असतं तेही वापरू शकतो. तशाच पद्धतीने पुढे श्वासामध्येच पुढचे कल्प सप्तपर्ण स्वरस शिरीष पुष्प स्वरस असे एकेरी कल्प चाललेले आहेत आणि हे पित्तप्रधान कफानुग म्हणजे कफानुबंधी असताना या गोष्टी वापरायच्या आहेत. आता वाजीगंधा मशी आलेले आहे तर हे कफ प्राधान्याची जेव्हा अवस्था असते त्यावेळेस मशी कल्पना प्राधान्याने वापरली जाते आणि ते मशी कल्पनेमध्ये अग्नी म्हणजे अग्निमहाभूत प्रधान असतं असं म्हणतात आणि त्या हिशोबाने कफोल्वन अवस्थेमध्ये ते शोषण कार्य उत्तम करत. आता याच्या पुढचा कल्प जो येतोय तो तुल्यम गुडम नागरम भक्षयेत नाव आहेत. आताच अपश्चिम सरांनी जे लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये सरांनी याचं उदाहरण दिलं होतं आणि याच्या सोबतच सरांनी असं पण सांगितलं होतं की समजा मन्या स्तंभ वगैरे असेल तर त्या पेशंट्स मध्ये त्यांनी ते नस्य सांगितलेलं आहे. तर हे श्वास फक्त इथे एक प्रधान गोष्ट लक्षात ठेवायची कफ प्रधान अवस्था पाहिजे
मग इव्हन तुम्ही हे नस्य जे आहे हे सायनुसायटिस मध्ये पण वापरून बघ वापरता येईल अगदी. मी स्वतः 2 वेळा ते घेतलेलं आहे आणि अपश्चिम सर म्हणतात तसंच अगदी डोक्यात सनक जाते त्याची. आणि त्याच्यानंतर मात्र तुम्हाला पूर्ण खूप तहान लागल्यावर पाणी पिल्यावर जसं तुम्हाला पाण्याचा मार्ग कळतो की आतमध्ये कसं जाते आता पोटात उतरलंय तसं तुम्हाला तुमचे स्रोत नंतर तो हवा कशी आतमध्ये जाते फिरून अगदी उत्तमपणे येतं आणि लवकरच मिळतात. आणि भक्षण आणि नाव आहेत अशा दोन्ही गोष्टींसाठी गुळ आणि नागर ही गोष्ट सांगितली. सरांनी आर्द्र स्वरूपात वापरल्याचं सांगितलं होतं. इथे गुळाचा थोडासा खडा घ्यायचा त्याच्यात अगदी 2 ते 4 पाणी टाकायचं आणि किंचित कोमट केलं त्याची मुठभर टाकायची आणि श्रावणासाठी वापर करायचा. आता पुढे राजयक्ष्मादी चिकित्सा येते. त्याच्यामध्ये अश्वगंधा सिद्ध क्षीर घ्यायचं आधी आणि त्याच्यातन जे ताप पया म्हणजे दुधाबरोबर साखर टाकून आणि ते जे घृत तयार केलेलं असेल ते घ्यायचं. आता एक गोष्ट अशी सांगितली जाते की दुधापासून जेव्हा थोडा आवाज ब्रेक झाला तुमचा दुधापासून ज्यावेळेस हॅलो हा पाठीमागचं थोडं 1 मिनिटाचं रिपीट करा ब्रेक झाला एकदम. अश्वगंधा सांगतो हो चिकित्सामध्ये अश्वगंधाच सिद्ध क्षीर घ्यायचं आणि त्या सिद्ध क्षीरामधन घृत खायचं आणि ते घृत ससीता म्हणजे साखर आणि पय म्हणजे दूध असं एकत्र करून घ्यायचं. हा यक्ष्मातला सामान्य रोग आणि दुधापासून ज्यावेळेस घृत काढतो तर घृत हे बेसिकली शुक्राला शुक्रावर जास्त कार्य करणार असं द्रव्य असत. आणि ज्या दुधात डायरेक्टली तूप काढलं जातं म्हणजे शिरोद्भव घृत अशी कल्पना आहे की त्याच्या बर थोडं स्लो बोला म्हणजे कदाचित थोडं कंटिन्यू होईल कारण की चॅट बॉक्स मध्ये आहे की सगळ्यांकडूनच आवाज ब्रेकचं सजेशन येत आहे. थोडं स्लो होईल कदाचित 1-2 मिनिट. ओके ओके डायरेक्टली तूप काढलं जातं शिरो नाही सर आवाज पूर्णच ब्रेक झाला आता. हा येतोय आवाज माझा हो येतोय येतोय हॅलो हो येतोय सर बोला तुम्ही कंटिन्यू. आणि दिसते आता हो हो दिसते पण ती अर्धवट दिसते थोडीशी ती वरती घ्याल हाफच दिसते. तर मी मागचं जे बोललो ते पुन्हा एकदा रिपीट करतो. अश्वगंधा सिद्धक्षी अश्वगंधा सिद्धक्षीर घ्यायचं आणि त्यातनं लोणी काढून तूप कडवून आणि ते जे तूप आहे ते साखर आणि दूध असं एकत्र करून ते घ्यायचं. हा यक्षातला सामान्य योग आहे. आणि दुधातनं काढलेल्या तुपाचे स्पेसिफिक दुग्ध हवम घृतम ग्राही शीतल नेत्र रोगरुत आणि पित्त रवी सर आवाज येतोय हो हो येतोय सर आवाज. सर बघा वाटलं तर ही स्लाइड पर्यंत करा नाहीतर जर जास्त पार्ट बाकी असेल तर आपण पुढच्या वेळेत काहीतरी बघूयात ऍडजस्ट करूयात कारण की खूपच कनेक्शनचा प्रॉब्लेम येतोय. ठीक आहे 1-2 व्याधी महत्वाचे राहिले होते पण थांबूयात आपण हवं तर आता
कारण की मग कनेक्शनला प्रॉब्लेम फक्त दोन महत्वाचे मुद्दे फक्त सांगतो स्लाइड शेअर काही करत नाही. येस येस चालेल मग ते जास्त बरं पडेल. दोन महत्वाचे मुद्दे सांगतो आणि मग थांबूयात आपण. हो हो मग एखादा प्रश्न घेऊयात आवाज. बेसिकली सुरणाचा जो कंद असतो पुढच्या आरशा अध्यायामध्ये ऍक्च्युली मध्ये ताक वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत पण सुरणाच्या बद्दल एक स्पेसिफिक गोष्ट सांगायची होती. सुरणांच्या गुणांमध्ये विषद हा एक गुण आलेला आहे आणि नाही सर वॉइस येतच नाही आवाज खूपच ब्रेक होते परत ब्रेक झाला. हॅलो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थांबूयात आपण थांबूयात वाटलं तर उद्या आपण परत कंटिन्यू करूयात कारण की चॅट बॉक्स मध्ये खूप तेच येत आहे की आवाज ऐकू येत नाही वगैरे. ओके बऱ्याच जण वैद्यांनी सर पण म्हणतायत पण जवळपास 35 मिनिटाचा कंटिन्यू झाला ना म्हणजे तेव्हा आवाज येत होता का तेव्हाही प्रॉब्लेम होता. तेव्हा येत होता थोडाफार होता ते जो नेहमीचा असतो एक दोन पॉइंट तो पण आता कसं आहे ते लिंकच लागत नाहीये. ओके परत दुसरा शब्द येतोय आपण उद्यापासून उद्या वाटलं तर तेव्हा वेळ बघूयात आणि मग आपण कंटिन्यू करूयात. ठीक आहे ठीक आहे चालेल ना काही अडचण नाही ना. ओके 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 चालेल मग प्रश्न सुद्धा वाटलं तर आपण उद्याच घेऊयात कारण की आता जर आवाज येत नाहीये तर प्रश्न उत्तर होणार नाही आपण तसं लवकरच. ओके तर मग आजचं व्याख्यान संपलं मी असं सांगतोय आणि आपण लवकरच भेटू उद्या किंवा परवा लवकरच ते तुम्हाला लिंक आणि तशा गोष्टी पाठवल्या जातील. धन्यवाद परत एकदा सर.